अत्यंत आनंदाची गोष्ट आणखी एक आहे की आपल्या या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यासाठी. निर्मल ग्राम पुरस्कार म्हणजे निर्मळ गाव आहे, स्वच्छ गाव आहे, सुंदर गाव आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक घर, प्रत्येक वस्ती, प्रत्येक अंगण, प्रत्येक शाळा, प्रत्येक अंगणवाडी सगळं कसं स्वच्छ आहे, सुंदर आहे. लहान मुलांना पण चांगल्या सवयी लागलेल्या आहेत की हात धुवून जेवण केलं पाहिजे, नख कापली पाहिजे, रोज आंघोळ व्यवस्थित केली पाहिजे. या स्वच्छतेच्या सवयी मुलांना लागण्यापासून आणि आपल्या आपणही माता भगिनींनी जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा कशा पद्धतीने स्वच्छता पाळून स्वयंपाक केली पाहिजे, भाजी कशा पद्धतीने धुतली पाहिजे आणि आपणही सर्व बांधवांनी की आपले रस्ते कशा प्रकारे स्वच्छ असले पाहिजेत या सगळ्यांचा विचार करून प्रत्येक घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, ते सगळ्यांनी वापरलं पाहिजे, त्याची स्वच्छता ठेवली पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा मुलांना वेगळे, मुलींना वेगळे अशी सर्व व्यवस्था शौचालयाची झाली पाहिजे. याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिल्यामुळे हे निर्मल ग्राम पुरस्कार आपल्या गावाला प्राप्त झालेला आहे. 2005 साली जेव्हा निर्मल ग्रामची मोहीम नुकतीच भारतामध्ये सुरू झाली होती तेव्हा मी सुद्धा काही गाव दत्तक घेतली होती आणि तिथे सातत्याने काम करून सातत्याने सांगून त्या काळात तर म्हणजे हा विचार नुकता नवीन विचार होता त्यामुळे कुणी त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. परंतु सारखं गावामध्ये जाऊन प्रत्येकाला सांगून त्याचे धोके सांगून की कचरा खूप पडलेला आहे, खूप रोगराई निर्माण होते, डास निर्माण होतात, आपण पाहतोय की स्वाईन फ्लू काय किंवा अजून डेंग्यू काय असे वेगवेगळे आजार, जे आजार आपण कधी आपल्या बालपणामध्ये ऐकले नव्हते ते आजार आता जोरात वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्याचं कारण आहे की अस्वच्छता. या सर्वांचं कारण म्हणजे सगळीकडे निर्माण झालेला कचरा आणि कचऱ्यांची न केलेली विल्हेवाट. पण या सगळ्यांवर मात करून आपल्या गावाने जे काही कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्यामुळे ही आजार पुण्याच्या आधीच आपण त्याचा प्रतिबंध केलेला आहे, तो पण साध्या आणि सोप्या पद्धतीने. आणि हे करत असताना आपल्याला केवळ जागृत राहून काम करावं लागलं एवढंच, यासाठी फार कष्ट करा, यासाठी फार वेगळा खर्च करा असं न करता आपल्याला झेपेल याप्रमाणे आपल्या रोजच्या सवयीमध्ये बदल करून आपण हे चांगला एक आदर्श इथे निर्माण केलेला आहे की प्रत्येक घराने जो कचरा आहे तो पण ओला कचरा वेगळा केला पाहिजे, सुका कचरा वेगळा केला पाहिजे, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे. कचऱ्यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी निर्माण करता येतात, येऊ शकतात, याचाही दूरगामी विचार आपण केला पाहिजे. हा सगळा विचार करून आपण हा स्वच्छतेचा मंत्र घराघरातून जपलेला आहे आणि त्यामुळे निर्मल गाम पुरस्कारासाठी गावाची निवड झालेली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता आता माननीय कलेक्टर साहेबांनी जे आपल्या जिल्ह्यामध्ये या स्वच्छतेच्या मंत्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही स्वच्छता दूत म्हणजे ब्रँड अँबॅसिडर याची निवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझी पण निवड त्यांनी ब्रँड अँबॅसिडर स्वच्छतेसाठी म्हणून केलेली आहे. आदरणीय पंतप्रधान सरांनी स्वच्छतेचा मंत्र त्यांच्या कार्यकालामध्ये करण्याचा ध्येय समोर ठेवलं आणि प्रत्येक जिल्ह्यामधून काही जणांना स्वच्छता दूत म्हणून त्यांनी निवडलं आणि केवळ गाव नाही, केवळ जिल्हा नाही, केवळ राज्य नाही तर संपूर्ण देश हा स्वच्छ व्हावा, सुंदर व्हावा हे आपण सर्वांचं स्वप्न आहे. ही स्वच्छतेचा मंत्र आपल्या घरोघरी जपणं आवश्यक आहे. आपल्या घरी आपल्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना जो कचरा निर्माण होतो त्यातला ओला कचरा वेगळा ठेवला पाहिजे, सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे, कचरा कुंडीमध्ये कचरा टाकला पाहिजे. आपल्या घरामध्ये तुळस असली पाहिजे, तुळशीला रोज पाणी
घातलं पाहिजे, खत घातली पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे, घर अंगण परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, लहान मुलांचे केस कापणं आहे, नख कापणं आहे, जेवायच्या आधी हात धुणं आहे, शौचालयाला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणं आहे, याच्याकडे सुद्धा आपलं सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे। म्हणजे आपलं घर जेव्हा स्वच्छ होईल, परिसर जेव्हा स्वच्छ होईल, गाव जेव्हा स्वच्छ होईल, तेव्हा आपण निरोगी असणार आहोत, आपल्याला कुठलाही आजार होणार नाहीये। तर सगळ्या आजाराचं जे मूळ जे आहे हे दूषित असणार हे जे वातावरण आहे, मग सगळा कचरा झाला, रोगराई पसरते, मग डेंग्यू होतो आपण पाहतोय, स्वाइन फ्ल्यू होतो आपण पाहतोय। तर या सगळ्या आजार टाळण्यासाठी स्वच्छतेचा मंत्र आपल्याला जपला पाहिजे, हे आपण नक्की लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आपण सगळं हे लक्षात ठेवता याचा मला खूप आनंद होत आहे। माझ्या पाठीमागे ही शपथ उंच आवाजात घ्यायची आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझा भारत देश स्वच्छ व आरोग्य संपन्न असावा असे सर्वांचे स्वप्न आहे। हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करण्याविषयीची शपथ घेत आहोत। आपले घर अंगण परिसर गाव तालुका जिल्हा राज्य देश परदेश स्वच्छ व स्वस्थ सुंदर राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी शपथ सर्वांच्या साक्षीने घेत आहोत। हात खाली घ्यायचा आहे। भारत माता की वंदे। माझी आई गायबाई अन्नसे महापूर सध्या गावात सरपंच आहे, आणि आई अशिक्षित असल्यामुळं मी आणि माझं मित्रपरिवार आम्ही सगळं गावाचं विकासाचं काम बघतो। परंतु आमच्या शेजारच्या गावाला 5 वर्षापूर्वी निर्मल ग्राम पुरस्कार भेटला होता, ती खंत आमच्या मनात होती, आपल्या शेजारच्या मोठ्या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार भेटू शकतो, आपल्या गावाला का नाही, म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या गावात जवळजवळ 400 कुटुंब आहेत, 400 कुटुंबाला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही स्कीमा राबवून काहींनी वैयक्तिक स्वतःच्या पैशातून शौचालय बांधले आणि गाव अंगण परिसर घर घराचा परिसर स्वच्छ ठेवला, रस्त्याचे कामं केले 2 वर्षात, काँक्रीट रोड केले, गटर नाल्यांचे कामं केले, शाळेला ओल कंपाऊंड भिंतीचे कामं केली, शाळेच्या इमारतीचे कामं केली, शाळेत मुलांना बेंचेस आणल्या आणि अशा प्रकारे गावाला चांगलं वळण लावून गावात निर्मल ग्राममध्ये सहभाग घेतला आणि प्रथमतःच आमच्या गावाचा नगर जिल्ह्यामध्ये 9 गावं जी निवडली त्यात आमच्या गावाचा पहिला नंबर आला आणि दिल्लीला आता राष्ट्रपती हस्ते आमच्या आईला हा पुरस्कार मिळणार आहे। निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्यामुळे गावात सगळीकडे स्वच्छता झाली आणि लोकांची मनंसुद्धा स्वच्छ झाली, त्यामुळे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवायला लागलो। श्रीजन्माचे स्वागत आणि ज्यांना 2014 नंतर 1 जानेवारी 2014 नंतर मुली झाल्या त्या दाम्पत्याला त्यांच्या त्या मुलीच्या आजी आजोबाचा सत्कार आणि त्या मुलीच्या नावावर 1400 रुपये अशी पोस्टाची पावती आम्ही केली आणि इथून पुढं असेच उपक्रम आम्ही राबवत राहणार आहोत आणि श्रीजन्माचं स्वागत असंच करीत राहणार आहोत। एवढं